नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो डी एफ सी सी आय एल या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे एक संस्था आहे रेल्वे मंत्रालयाच्या अंडर त्याच्यामध्ये जॉबच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत याबद्दल मी कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी तुम्हाला पी डी एफ दाखवतो तर ह्या पी डी एफमध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे ते सांगतो तर याची ॲप्लिकेशन ओपनिंग डेट म्हणजे ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे ती चोवीस चारला झालेली आहे याची लास्ट डेट आहे ती तेवीस पाच दोन हजार एकवीस आहे आणि याची ऑनलाईन एक्झाम आहे ती जून दोन हजार एकवीस जून महिन्यात होणार आहे तर याच्यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत ते बघूया आपण ज्युनियर मॅनेजर सिव्हिलसाठी एकतीस वॅकन्सीज आहेत ह्याची क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पाहिजे आणि साठ टक्के पाहिजेत दुसरी पोस्ट आहे ती ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड बी डी पाय बी डीलेले त्याच्यामध्ये सत्याहत्तर वॅकेन्सीज आहेत आणि याच्यासाठी दोन वर्षाचा एम बी ए पाहिजे तिसरी पोस्ट आहे ती ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकल याच्यामध्ये तीन पोस्ट आहेत आणि बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मेकॅट्रॉनिक्स इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इंजिनिअरिंग ॲटोमोबाईल इंजिनिरिंग मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल कंट्रोल अँड कम्युनिकेशन एवढ्या भरपूर अशा पोस्टसाठी हे हे ए, तीन नंबरची पोस्ट आहे ह्याच्यानंतर आहेत त्या पोस्ट आहेत त्या एक्झिक्युटिव्ह लेवलच्या पोस्ट आहेत एक्झिक्युटिव्ह सिव्हिल आता एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी त्र्याहत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये थ्री इयरचा डिप्लोमा पाहिजे सिव्हिल किंवा ट्रान्सपोर्टेशन्स सिव्हिल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सिव्हिल पब्लिक हेल्थ सिव्हिल वॉटर रिसोर्स तर दुसरी फ त्याच्यानंतर दोन नंबरची पोस्ट आहे एक्झिक्युटिव्हमध्ये इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये बेचाळीस वॅकन्सीज आहेत त्याच्या क्वालिफिकेशन आहे ते डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पावर सप्लाय इन्स्ट्रुमेंटेशन इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स तर हे बघून घ्या तुम्ही काय भर खाली आहेत भरपूर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये सत्याऐंशी जागा आहेत त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे ते इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स हे बघून घ्या तुम्ही आता काय असेल ते त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन बी अँड डी ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल ग्रॅज्युएशन पाहिजे साठ टक्के सिम्पल ग्रॅज्युएशन साठ टक्के आणि पोस्ट पण खूप आहेत दोनशे सदतीस त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल तीन जागा आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मेकॅनिकल डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रॉनिक्स प्रो, प्रो प्रोडक्शन इंजिनिअरिंग ॲटोमोबाईल तर हे याच्यामध्ये तुम्ही बघा आता काय काय आहे ते जो व्हिडिओ जरा मोठं होईल त्याच्यामध्ये तीन जागा आहेत आणि हे बेस्ट वे म्हणजे एक्झि एक्झिक्युटिव्ह एक दोनशे सदतीस सिंपली इले ग्रॅज्युएशन पाहिजे त्याला त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव इलेक्ट्रिकल एकशे पस्तीस जागा आहेत ह्याच्यामध्ये आय टी आयसाठी ह्या जागा आहेत आणि त्याला एन सी वी टी पाहिजे पाहिजेत आणि साठ टक्के पाहिजेत दुसरी आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ह्या आय टी आयच्या जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स टी व्ही आता हे पो मी पी डी एफ टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये बघून घ्या त्याच्यानंतर ज्युनियर इन एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड डी बी डी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आय टी आय पाहिजे बाकीचं काहीच नाही आहे आणि कहा कोणत्याही याच्यामधला किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे आय टी आय किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट पण खूपच आहे दोनशे पंचवीस त्याच्यानंतर मेकॅनिकल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन साठ टक्के पाहिजेत आय टी आय पाहिजे झालं एवढ्या पोस्ट आहेत आता ह्याच्यामध्ये एज लिमिट काय ते पण बघूया जुनियर मॅनेजरसाठी अठरा ते सत्तावीस पाहिजे एक्झिक्युटिव्हसाठी अठरा ते तीस पाहिजे ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी अठरा ते तीस पाहिजे ह्याच्यामध्ये आता एस सी एस टी कास्टमध्ये असतील त्यांना एज रिलॅक्सेशन भेटेल ते बघून घ्या आपल्यापलं कुठल्या कास्टला किती रे एज रिलॅक्सेशन आहे त्याच्यासाठी आता त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्या कोणकोणत्या पोस्टसाठी आपल्याला इंटरव्ह्यू आहे आता इंटरव्ह्यूची खूप जणांना भीती असते पण इंटरव्ह्यू कोणकोणत्या पोस्टसाठी आणि फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल आणि एक आए, हे कोणत्या पोस्टसाठी आहेत तर एक्झिक्युटिव्ह ज्युनियर मॅनेजरच्या लेवलच्या ज्या पोस्ट आहेत तीन पहिल्या त्याच्यासाठी इंटरव्ह्यू आहे तुम्हाला त्याच्यानंतर कोणत्याही पोस्टसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू नाही डायरेक्ट परीक्षा परीक्षेनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर मेडिकल टेस्ट होईल त्यांच्या तुमची तर पुढची पो हे आहे ते फी किती आहे याच्यासाठी तर फी आहे ती ज्युनियर मॅनेजर या पोस्टसाठी ते पण ओपन आणि ओ बी सी यांच्यासाठी एक हजार रुपये आहे साठी आहे ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी नऊशे रुपये आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी ओपन ओ बी सी एन सी एल आणि ईडब्ल्यू एससाठी सातशे रुपये आहे तर आता फी माफ कोणाकोणाला होणार आहे तर एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडेट आणि एक्स सर्विसमॅन यांना कोणत्याही प्रकारची फी नाही तर चांगल्या वॅकन्सीज आहेत फीकडे बघू नका फॉर्म भरा आणि आपला ड्रीम जॉब आहे चांगली प पगार पण आहे याच्यामध्ये तुम्ही फॉर्म याला भरा आणि अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम